तो अंपायरला डिसिजन फक्त इम्पॅक्ट खेळाडूचा दोन्ही हात क्रॉस करून निशाणा करायचा आहे. दोन्ही कर्णधार टीम लिस्ट आपल्या ठिकाणी द्या. धन्यवाद महेंद्र. हॅलो चेक. सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सभप्रभा दिग्निर्भीम गुरुमेदेव सर्व कार्यशु सर्वदा गणरायाला वंदन करून या गावचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी रामेश्वर श्रीदेव ब्राह्मण श्रीदेव मानशीश्वर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेच्या माध्यमातून उभयदंड मित्रमंडळ आयोजित उभयदंड प्रीमियर लीग 2024 क्रिकेट चरणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर आपण पाहतोय. कालच्या सत्रात दिमागदार सुरुवात ही मैदानावर आपण पाहिली. या मैदानावर दिनेश पेंडणेकर कर्णधार टीम लिस्ट या ठिकाणी द्या. ओमकार आराडे कर्णधार टीम लिस्ट प्लेस. दिमाखात या मैदानावर सूर्या फायटर संघानं या मैदानावर फायटर सारखा लढला. कालच्या सत्रामध्ये 3 सामने विजयी झालाय आणि एक मॅच राहिली आहे. डुवा डायरेक्ट असेल अभिषेक साळगावकर राधाकृष्ण पेंडणेकर या दोघांमध्ये. आणि आज एका बाजूने एकापेक्षा दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर असं या ठिकाणी ट्रॉफी वर्ल्ड कप पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. 40,000 रुपये प्रथम पारितोषिक, रोख रक्कम 25,000 रुपये. 6 षटकांचा सामना 30 मिनिटं दिले जातील. 30 मिनिटाच्या जर वर जाईल तर या मैदानावर जे खेळाडू 38 सर्कलच्या 5 बाहेर असतात ते 4च राहतील याची नोंद सर्व संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. दोन्ही ऑफिशियल सर किशोर भगत सर सुनील पेंडणेकर आणि आजच्या दिवशी ऑफिशियल सर रोशन पेंडणेकर आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवरांची मंदियाळी कॉमेंट्री बॉक्समध्ये सुमित काळसेकर. मुंबई टेनिस क्रिकेटसाठी तो भरपूर क्रिकेट खेळतोय. तो आज आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतोय आपल्याला पाहायला मिळतोय. विनय आराडकर अर्डीचा खेळाडू आहे. फिरकीचा जादूगर आहे विनय आराडकर. फिरकीच्या जादूगराकडे या मैदानावर स्वप्नील मांजरेकरला कार्य करावं लागेल. तेजस सोलेकरनं जरूर हात खोलले मैदानावर. सुरुवातीला आक्रमण झाला. धावपलक सुसज्ज स्थितीमध्ये 11 धावा धावपलकावर गडीबाद झाले. पहिल्या षटकामध्ये 2 हा लेखजोगा. मानशीश्वर एनकडनं सुरुवात केलेलं गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तो विन आहे आराडकर आपल्याला पाहायला मिळतो. UPL एनकडनं सुरुवात केली मैदानावर. नितीन राणेनं 2 ब्रेक थ्रू लावून दिले. एक मोठा फटका आणि विन आहे सज्ज झालाय. सुंदर फटका कबलचा देख नेलाय. क्रिकेटची आठवण करून देणार फटका. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षक फ्रंबल होतोय. परतीची पेक तोपर्यंत दुवीर धावसंख्येची लहर आणि 2 या धावसंख्येनं सांख्यिक धावपलक धावपलकावर 13 धावा धावपलकावर. आज ज्याचा वाढदिवस आहे मैदानामध्ये तो आज वाढदिवसाच्या दिवशी खेळतोय. म्हणजे कार्य करावं लागेल. आज त्याचा लकी दिवस असेल स्वप्नील मांजरेकरचा. पुन्हा शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या. आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा देत सांख्यिक धावपलक धावपलकावर 13 धावा धावपलकावर लेखचूक आपण पाहतोय. तो BPS सुकटनवाडिया क्रिकेट संघाचा. थोडस रनअप मध्ये या ठिकाणी वाचा जातोय. लेब्रेक पद्धतीचा चेंडू बॅकफुटला गेला. जागा बनवली मैदानावर स्वप्नील मांजरेकरचा. 2 धावांसाठी फटका आपल्याला पाहायला मिळाला. विनय आराडकर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अवंतच्या स्वरूपात सांख्यिक धावपलक धावपलकावर 1 या धावसंख्येनं 14 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 14 धावा धावपलकावर सुरुवातीचे 9 खेळाडू या मैदानावर नमस्कार केला. युवराज नाईकनं साहिब परबनं तिरपाळीच्या स्वरूपात माघारी परतले. आणि त्यानंतर येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावर तेजस जुवलेकरनं हात खोलले सुरुवातीला. स्वप्नील मांजरेकर 1 या 2 धावसंख्या घेतोय मैदानावर. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा फटका टोलवायचा होता मैदानावर. पॉईंटच्या दिशेने फटका. तो निर्धाव चेंडू पडला जातोय मैदानावर. निर्धाव चेंडून सांख्यिक धावपलक धावपलकावर 14 धावा धावपलकावर. 30 मिनिटांचा अवधी असेल. 30 मिनिटं पहिले इनिंग प्रत्येक इनिंगचा खेळ संपवायचा आहे. जर समजा 30 मिनिटाच्या जास्त वेळ लागला तर मात्र 1 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवून आपल्याला खेळावं लागेल. हे सर्व संघाच्या संघनायकांना हे मात्र सूचना आहे. स्वीजिटचा फटका टोलवायचा होता मैदानावर. सुरेख क्षेत्ररक्षण केले मैदानावर शुभमनं.
संघासाठी वेळेने 2 ते 3 धावा वाचवल्या बैदरावर. सांख्यिक धावपलक धावपलकावर 1 या धावसंख्येनं 15 धावा धावपलकावर फटके टोलवायच होता. मी म्हणेन एका बाजूने संयमी क्रिकेट खेळावं लागेल. अभिषेक साळगावकरनं जे नाटक परिवर्तन केलं, सीजीटच्या फटक्याचा सामन्याला नमस्कार करावा लागला. सामना एका बाजूनं दीपून खेचून आणला. पुन्हा एकदा मॅच बनली या बैदरावर. प्रतीक डिसोडकर हल्ला बोल केला. ही रणनीती होती बैदरावर. खराब चेंडू या मैदानावर, सुंदर फटका राहुलच्या डोक्यावरून चेंडू. चेंडू या मैदानावर सीमारेषे बाहेर चौकारासाठी. कबर 19 धावा धावपळ कबर आपण पाहतोय. खराब चेंडू. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा आक्रमण पसंत केलं तेजस चौलेकर. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. ओमकार आदर क्रिकेट संघासाठी हे षटक महागडं षटक असेल बैदरावर. चेंडू थोडेसे लेब्रेक करायचे आहेत या बैदरावर, ऑब्रेक करायचे आहेत. पण फलंदाजाचं या बैदरावर एका बाजूनं नियंत्रण नाही आहे गोलंदाजाचं, आणि फलंदाजाला ते चेंडू खेळणं थोडंसं सोपं होतं आहे. आणि ते सोपे झालेले चेंडू या मैदानावर तेजस चौलेकरसारखा तगडा खेळाडू या मैदानावर. मात्र फटकेबाजीला त्यानं सुरुवात केली या मैदानावर. तेजसनं या मैदानात सांगितलं आहे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक खेळाडू जाऊन आक्रमण करायचं आहे. ज्या खेळाडूचा बोलबाल चालेल, धावगती या मैदानात धावपूर्वक सुरक्षित आपल्याला पाहायला मिळेल, ती सुरुवात केली मैदानावर. दडपण जरूर होतं, पण दडपणाला जर दूर करायचं असेल, प्रेशर दूर करायचं असेल, तर अटॅक हे मात्र तंत्र असतं. आणि ते तंत्र मैदानावर तेजस चौलेकरनं वापरलं. औषधकी खेळी 25 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 11, त्यानंतर हल्ला बोल केलाय मैदानावर. तो एक चौकार, एक षटकार, 2 धावसंख्या, विनयवर हल्ला बोल. पुन्हा या ठिकाणी आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न. राहुल आडाडकर स्क्रीनवर आलाय. नको या ठिकाणी धावसंख्येसाठी नकार दिलाय मैदानावर तेजसनं. तेजसला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत आपण राहायचं आहे. काल राजन केरकर रूप डीकेने जे कार्य केलं मैदानावर, ऐन मुकेश आणि धावची दोन जो माघारी परतला, आणि त्यानंतर सामन्याला मैदानावर नमस्कार करावा लागला. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलक धावपलकावर 25 धावा धावपलकावर आपण पाहतोय. येणाऱ्या कालखंडामध्ये अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि उर्वरितच्या 24 चेंडूंसाठी टीम मीटिंग लागली आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करावा? ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 2 मोठे गडी बाद केल्या, संघाचा सलामीला त्यांना नमस्कार करायला लावलाय. डीप बीड विकेटला ओमकार आडर क्रिकेट संघाचा एक खेळाडू पॅन्डलच्या ठिकाणी उभा आहे. मित्र, तुला विनंती असेल तू त्या ठिकाणी खाली बघून लुटायचा आहे. सांघिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय 25 धावा धावपलकावर. 25 धावा धावपलकावर ओमकार आरळ क्रिकेट संघ सकाळच्या 17 2 अधिभार्य पॉवर प्ले षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रति षटकामध्ये 12.5 रेटनं मैदानावर खेळतोय. बीपीएस सुपरवाडी संघ समीकरण होतं 5 धावा 2 गडी बाद समीकरण होतं. पण ऐन मुकेश षडी या मैदानावर हल्ला बोल जो केला मैदानावर तेजस चौलेकरनं. सुरुवात अतिशय सुरेख केली आहे मी म्हणेन, नाखुश केलंय 2 फलंदाजांना, युवराज नाईक आणि साई परबनं. पण प्रतिस्पर्धी संघाला मात्र हल्ला बोल काय असतो दाखवलाय तेजसनं. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. पायाचा बैल चेंडू एकेरी धावसंख्येनं. स्वप्नील मांजरेकरला माहिती आहे अटॅक एका बाजूने चालू आहे, तर जास्तीत जास्त श्रेष्ठ तेजसला द्यावी. आपलं काम जे आहे ते आपल्या कामासाठी पाठवलंय, ते काम पूर्ण करावं, संधीचं सोनं करावं या मैदानावर. पण तेजस चौलेकर जास्तीत जास्त चेंडू फेस करेल या 6 षटकांमध्ये, तर मी म्हणेन धावपलक सकाळ जत्रा 70-75 गाठेल या मैदानावर. प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवण्यासाठी 60-65 या धावसंख्येवर रोखून ठेवण्यासाठी कार्य करावं लागेल मैदानावर. मोठा फटका टोलवायचा होता, शैरेष्टीवरून चेंडू आठवला जातो या मैदानावर. आठव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. तेजस चौलेकर नेहमी चांगल्या गोलंदाजावर आक्रमण करणं पसंत करतो, हे त्याची खासियत आहे क्रिकेट खेळताना. आणि ती खासियत दाखवायला त्यानं सुरुवात केली मैदानावर. सांख्यिक धावपलक धावफलकावर 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय. भवितव्य असं आयोजन उभादंड मित्रमंडळ आयोजित उभादंड प्रीमियर लीग. थोडेसे नाखुश आहेत यशवंत केंद्रेकर, स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण त्यांना उद्या संधी आहे. यशवंत गंजरेकर डू वा डायरेक्ट आहे, उद्या लढायचं आहे. सुंदर चेंडू या मैदानावर खोदून काढला हलक्या हाताने. सन्मान दिलाय चेंडूला. गौरव नारोजी स्क्रीनवर आहे मैदानावर. प्रतीची पेक तोपर्यंत एकही धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय. तो मात्र 27
सातवा धावपळका बस स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतो आमच्या कमेंट बॉक्सच्या समोर. संघाचा कर्णधार दिनेश पेंडेकर आपण पाहतोय स्वतःला सावरतोय मैदानावर. सज्ज झालाय स्वप्नील मांजरेकर. सुंदर फटका मैदानावर, एक नेत्रदीपक फटका, दुसऱ्या प्रयत्नात या मैदानावर झेल टिपलाय श्रीपादनं या मैदानावर. फटका सुंदर होता, बॅटले व्यवस्थितरित्या स्पर्शाला नाही चेंडू आणि त्यामुळे मात्र स्वप्नील मांजरेकर आता मात्र माघारी परत तिसरा आदर बसतोय बीपीएस सुपटवाडी क्रिकेट संघाला. स्वप्नील मांजरेकर बॅक टू द पॅव्हिलियन. प्रसिद्ध असलेला खेळाडू न्यू स्टार आनंदवाडी क्रिकेटसाठी तो भरपूर क्रिकेट खेळतोय. बॉटम वॉरियर्स बेंगळुरूसाठी तो भरपूर क्रिकेट खेळतोय. समीर जाधव त्याचं नाव आहे. या खेळाडूला रोखणं भरपूर कठीण असतं मैदानावर. याचे जर चेंडूपळी मिलन जर तळपली तर मी म्हणेन आतषबाजी ही फटाक्यांसारखी होते, पण ते कार्य करावं लागेल मैदानावर. सुरुवातच घणाघाती असते, बॅटचा जो स्पीड असतो मैदानावर, पण आज कार्य करावं लागेल मैदानावर. आज जिम्मेदारीनं खेळावं लागेल. तो खेळाडू सज्ज आलाय समीर जाधव. दडपण आहे का? दडपण आहे कारण समीर जाधवनं दाखवून दिले, कारण जाताना त्याची स्टाईल असते ही आक्रमक असते. मी प्रथमतः सांगितलं होतं मयू मोचे माडकर हा नेहमी आक्रमण पसंद करतोय, पण फटका या मैदानावर त्याचे तगडे असतात. वाटलं होतं फटका हातामध्ये येतोय हातामध्ये येतोय, पण नाही, कारण त्याला मी प्रथमतः सांगितलं होतं चेंडू सीमा रेषेबाहेर सहा धावांसाठी. समीर जाधव एकाच टीम मध्ये आहेत, आज विरोधात खेळतील मैदानावर. पुन्हा एकदा मोठा फटका, सुंदर फटका या मैदानावर पाहिला होता. फटका फसलाय समीर जाधवला. नमस्कार. एक तेरी और एक मेरी मैदानावर आक्रमण पसंत केलं. तेजस जोलकरनं सांगितलं एक षटकार टोलवला, पण तेजस नाही, त्याचं खेळच तो आहे आक्रमण आणि आक्रमण. फक्त त्याला माहितीये आक्रमण कसं करायचं आहे, ते एकेरी दुरी धावांना तो महत्वच देत नाही, आणि त्यामुळे त्याचा या मैदानावर आत्मविश्वास एक मोठा फटका मारल्यानंतर दुणावला, आणि ज्याचा मोहच मैदानामध्ये आवरला नाही त्याला नमस्कार करावा लागला मैदानावर. पावलं टाकल्यात. मोहित आरळकर आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस जुलेकर नाराज झाला समीर जाधववर. आज समीर तुला कार्य करायचं होतं मैदानावर, कारण तू फटका सुरुवात जी केली होती मैदानावर ही रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारी सुरुवात केली होती. तुझी ताकद अपूर्ण पडली, तुझा मोह नाही आवरला मैदानावर. थोडंसं गती परिवर्तन केलं, ओव्हर पिच पद्धतीचं चेंडू होतं पण गती परिवर्तन होता. फिंगर रोल केले अहिनमुख क्षणे स्वप्नील नितीन राणेनं मैदानावर. स्वप्नील माघारी परतला एक षटकार जोराबर माघारी परतला मैदानातून बाहेर आलाय समीर जाधव आणि तेजस जोलेकर आपण पाहतोय. विनय आराडकर गोलंदाजी मार्क, ज्याच्या षटकामध्ये थोड्याशा मोठ्या धाव संख्या आली
त्या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय मैदानावर तिरेश पेंडेकरनं, सुधीर पालियेकर नेतृत्व करतोय मैदानावर. अजून एक बीपीएस सुटवाडी संघाच्या कोट्यामध्ये अजून एक खेळाडू येणं बाकी आहे, रफ्तार येणं बाकी आहे, शंकर परब येणं बाकी आहे. वेगावर स्वार होऊन टाकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर, तर दुसऱ्या बाजूनं रफ्तार सारखे फटके पाहायला मिळेल मैदानावर. ते रफ्तार येणं बाकी आहे, वादळ येणं बाकी आहे मैदानावर, पण तेजस जुलेकरनं आपल्या खांद्यावर, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे आणि त्या जबाबदारीनं लढत करतोय मैदानावर. मी म्हणेन OBS सुटवाळी क्रिकेट संघाला साथ द्यावी लागेल तेजस जुलेकरला, पण प्रतिस्पर्धी संघाचं कौतुक करावं लागेल ओमकार आलेले क्रिकेट संघाचं या मैदानावर. टॉस विन होऊन या मैदानावर प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर या मैदानावर टिचून गोलंदाजीला आता सुरुवात झाली आहे. हलके हाताने खेळून काढलाय चेंडूला, तू त्या अवस्था होती तेजस उलेकरची कुठचा फटका टोलवायचा आहे मैदानावर. ऐन मुकेशने चेंडूला थांबवलं त्यानं मैदानावर, सन्मान दिला चेंडूला, निर्धाव चेंडू आपण पाहतोय धावपलकावर. ओमकार आलेले क्रिकेट संघ प्रतिनिधित्व करतोय दिनेश पेंडणेकर आणि हे उभरते सितारे, एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय सुधीर पालियेकर त्यांच्या कोट्यामध्ये. मोठा फटका आपल्याला पाहिला मारण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडूला. पहिल्या प्रयत्नात एकेरी द्या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर, 34 धावा धावपलकावर आपण पाहतोय. डाव्या हाताचा बिग हिटर रेनी क्रिकेटची स्पर्धा त्यानं गाजवली हॉस्पिटलना क्रिकेट संघाच्या बाजूनं. सप्तरंगी क्रिकेटसाठी तो भरपूर क्रिकेट खेळतोय, प्रतिनिधित्व करतोय तो मोहित आरोलकर सज्ज झालाय. एका बाजूनं शुभमची आपल्याला फटकेबाजी देखण्यालायक असेल, ते त्याला संधी असेल तर तो ह्या मैदानावर मैदान गाजवेल. त्याला सुद्धा दुसरा उस्मान सारखा खेळतो तो मैदानावर, विचार करत नाही, फक्त फटके टोलवायचे. आणि जसे फटके असतात की सीमारेषा बाहेर असतात त्याचे फटके. 34 धावा फलकावर स्पर्धेच्या वादातून सन्माननीय आबा बागायतदार मुरलीधर पेडणेकर यांच्या ठिकाणी आगमन होतं. आपलं सर्ष स्वागत. ओमकार आराडे क्रिकेट संघाचे चाहते भरपूर सगळीकडे क्रिकेट पाहण्यासाठी असतात ते, ओमकार क्रिकेट संघाचा दिनेश पेडणेकरचा भरपूर खेळ बघण्यासाठी असतात ते. पुढे सरसावत क्लीन बोल्ड. मी म्हणेन राधाकृष्ण पेंडणेकर तेजस जुलेकरनं या नवदीप खेळाडूंना संधी दिली आहे, या संधीचं त्यांनी सोनं करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही इथे चांगला क्रिकेट खेळाल त्यावेळी वेगळ्या उंचीचा क्रिकेट तुम्ही खेळताना पाहायला मिळेल, चांगला क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल, पण ते कार्य करायचं होतं. तेजसनं सांगितलं आहे संधी मी दिली आहे, सोनं तुम्हाला करायचं आहे, पण येणारा प्रत्येक खेळाडू या मैदानात फक्त आपण आक्रमण करणार, हे आक्रमण पसंत करतोय आणि नमस्कार करून मात्र माघारी जातोय. धावपलकावर सुंदर गोलंदाजी मैदानावर, रफ्तारनं मैदानावर पावलं टाकले आहेत. रब्बानी या नावानं प्रसिद्ध मॅन फ्रॉम देऊवाड्याचा बोतंबर्यस वेगुर्ला सकड तो भरपूर क्रिकेट खेळतोय पंचायत लेवलच्या नगरपंचायतच्या स्पर्धेला. उत्कृष्ट गोलंदाज रेडी क्रिकेट सीझनचा उत्कृष्ट गोलंदाजानं सीझन गाजवलाय. सुंदर त्याचं भरपूर कार्य असतं या खेळाडूसाठी, आमचं सर्वांचं स्वप्न ह्या लवकरात लवकर राधाकृष्ण खेळाडू महाराष्ट्र पोलीसमध्ये दिसून दे, आमचं सर्वांचं स्वप्न आहे, त्याचं पण स्वप्न आहे. ईश्वरचरण नक्की प्रार्थना करूया. आल्या आल्या वेगवान पद्धती चेंडू होता मैदानावर, सुंदर गोलंदाजी मैदानावर आपण पाहतोय. सांख्यिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय 34 धावा धावपलकावर, एकच धाव चार चेंडूंमध्ये, एक गडी बदा लेखाजोगा. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी नाचवलंय मी म्हणेन रफ्तारला, रफ्तार सारखी चेंडू पळी, चेंडू स्वैर चेंडूचा इशारा येतोय. सर चेडूंचं सांख्यिक धावपलक धावपलकावर 35 धावा धावपलकावर आपण पाहतोय. शंकर परब स्ट्राईकला, लॉ स्ट्राईकला तेजस जुलेकर. गेल्या वर्षीचा एक सामना एक चेंडू 7 धावा असताना षटकार ठोकला तेजस जुलेकरला शंकरनं, आज त्याच्या टीममध्ये खेळतोय. ही रणनीती आहे मैदानावर.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पालोत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्भळ, आणि तीन राणी स्क्रीनवर येतोय. परतीचे पेक एकेरी धावसंख्येची लहर, एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकाबर 36 धावा धावपलकाबर. सुरुवात थोडीशी लडखडती झाली मैदानावर, सुरुवातीला सावरलं तेजस चौलेकरनं, धावपलक सुसज्ज स्थितीमध्ये केला होता. मोहित आळकर, स्वप्नील मांजरेकर, समीर जाधव याला कार्य करायचं होतं मैदानावर फक्त, उर्वरित कार्य तेजस चौलेकर करणार असता. पण येणाऱ्या कालखंडामध्ये यांचे मोहस मैदानावर आवरले नाहीत. समीर जाधवला संधी होती मी म्हणेन आजच्या सत्रात, कारण त्यांचा दिवस चांगला होता, कारण घणाघाती फटक्यानं सुरुवात केल्यानंतर त्याचा मोह मैदानामध्ये झाला त्याला, आणि मोहच त्याचा आवरला, त्यावेळी नमस्कार करावा लागला. हलक्या हाताने खेळून काढल्या, जिम्मेदारीनं खेळतोय मैदानावर, कारण तेजसला माहिती आहे येणाऱ्या कालखंडामध्ये शंकर या मैदानावर अतिशय वेगानं धावतोय. मॅरेथॉन स्पर्धेवर त्याचा कायम प्रथम क्रमांकासाठी पटकावला जाणारा खेळाडू आहे, त्याचा रेकॉर्ड भरपूर आहेत मॅरेथॉनच्या बाबतीत विचार केला तर. येणाऱ्या स्टेडियमला त्यांना नॉनस्टॉप राधाकृष्ण पेंडणेकर 75 राऊंड मारलेले आहेत, हा त्याचा रेकॉर्ड आहे. महाराष्ट्र पोलिसात त्याचं स्वप्न आहे. बघूया ईश्वरचरणी या मानशेश्वरचरणी गणपतीचरणी ब्राह्मणचरणी प्रार्थना करूया, आणि आपला एक लवकरात लवकर खेळाडू महाराष्ट्र पोलिसाच्या खात्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. तो शंकर परब सांख्यिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय. 38 धावा धावपलकावर 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करावा या मैदानावर, ही टीम मिटिंग आहे येणाऱ्या कालमंडळामध्ये. गौरव नारुजी आहे एका बाजूनं, राहुल आराडकर वेगवान गोलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूनं श्रीपाद आपल्याला पाहायला मिळेल. पण जबाबदारी ही कोणाकडे आहे? दिनेश पेडणेकर पण गोलंदाजी करू शकतो. सुंदर असे आपण या ठिकाणी बॅनर बघतोय, सुंदर अशी डिझाईन आगळीवेगळी या ठिकाणी आकर्षित करणारी ही डोळ्यांना आपण पाहतोय, आणि ती डिझाईन आणि सर्व यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. तन्वी ग्राफिक्सचे मालक सन्माननीय चेतन नरसुले यांनी हे चालले, त्यांचं खूप खूप मंडळातर्फे आम्ही प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. उपदंड प्रीमियर लीग UPL या नावाने संबोधली जाणारी स्पर्धा उपदंड मित्रमंडळ आयोजितच्या वतीनं आपलं नरसुले साहेब पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तन्वी ग्राफिक्सच्या वतीनं अतिशय सुंदर डिझायनिंग आपण पाहिली आहे. संख्यिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय. 24 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर 38 धावा धावपलकावर आपण पाहतोय. फक्त गोलंदाजी भारतभर गोलंदाज सज्ज होता. या गोलंदाजांना UPL गाजवले ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी. तो गौरव नारोजी आपल्या घरच्या मैदानावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 सुरुवात होईल मैदानावर. यानंतर सामना असेल जय मानशेश्वर आणि नवदुर्ग वॉरियर्स, दोन्ही कर्णधार पहिला पुकार. सुंदर या ठिकाणी या मैदानावर वेगवान पद्धतीचा चेंडू, आक्रमण पसंत केलं मैदानावर, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ही पाटा खेळपट्टीची खासियत असते, चॅलेंजिंग या ठिकाणी आउटफील्ड चॅलेंजिंग, या ठिकाणी विचार केला तर ग्राउंड असतं मैदानावर. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी झाला मैदानावर. सांघिक धावपल धावपलकावर 39 धावा धावपलकावर कोलवट टप्प्यात चेंडू आडव्या भेटणं पटके डीप मिड विकेटला, ही धोक्याची घंट तेजस चौलेकरची. सुंदर झेल टिपले मैदानावर, प्रजू आपल्याला बहुतेक करून पाहायला मिळतोय, आणि प्रजून सुंदर झेल टिपले. संघाचा तारडार, संघाचा हुकबे एका, बॅक टू द पॅव्हिलियन तेजस चौलेकर आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावपलक धावपलकावर 39 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 39 धावा धावपलकावर गडी बाद झाले आहेत मैदानावर विचार केला. सहा मोहरे गारद झाले आहेत. छोटा भीम या नावानं संबोधला जाणारा खेळाडू मोहित गिरप, एका मोहितनं नाखुश केलंय पण या मोहितला खुश करावं लागेल.
तीन चेंडू एक धाव. मी म्हणेन दुसऱ्या षटकानंतर कमबॅक केलं ओमकार आर्य क्रिकेट संघानं, हे कौतुक करावं लागेल ओमकार आर्य क्रिकेट संघाचं. मोठा फटका पाहिला भेटतो या मैदानावर, फटका फसलाय, मोहितनं नमस्कार केला मैदानावर. सुरेख झेल टिपलाय, आल्या पावली दुसरा गडी होतो. या स्पर्धेची पहिली वहिली हॅट्रिक एका युवा खेळाडूनं केली आहे, ज्यानं अक्षरशः लाजवलं होतं. युवा खेळाडू आहे इलियस आल्वेडा, त्यानं या स्पर्धेची पहिली वहिली हॅट्रिक केली यू पी एलची. युवा खेळाडू त्याला काय म्हटलं, कारण युवा खेळाडू त्यांच्याकडून शिकावं मी म्हणेन भरपूर, राजू भोने आणि त्याचबरोबर इलियसकडनं. अजून या वयात काय क्षेत्ररक्षण असतं, फलंदाजी राजू भोनेनं केली, काय गोलंदाजी केली इलियसनं, हे अनुभव आहेत आणि अनुभवाची तिजोरी त्यांच्याकडे आहे. आणि का त्यांना एक मोठी उपमा दिली आहे हे त्यांनी या मैदानावर आपण दाखवून दिलं. स्पर्धेच्या माध्यमातून आपण यूट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय, पण कुठचाही अडथळा येऊ नये, सुरक्षित हे छायाचित्रण दिसावं, सुंदर असं नेट या ठिकाणी त्यांना मिळावं, त्यासाठी आम्हाला सहकार्य केलंय. यूट्यूबच्या माध्यमातून इंटरनॅशनल स्पर्धेसाठी पुरस्कृत केली आहे ती जॉयस्टिकचे मालक सन्माननीय अविपरप व सुपोर्टकर संघाचे मालक संतोष सावंत यांनी केले आहे. त्यांचे मंडळातर्फे पुन्हा एकदा खूप खूप या ठिकाणी आभार. पुन्हा एकदा एक खेळाडू या ठिकाणी वाघारी परतावा लागतोय. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेची गौरवचर नारोजीच्या नावावर आपण पाहिली. पहिल्या चेंडूवर या मैदानावर विचार केला तेजस सोलेकर, त्यानंतर मोहित गिरप आणि त्यानंतर नवीन खेळाडू हा फक्त नमस्कार करून गेला मैदानावर. सांख्यिक धावपलक मंथन माघारी परतला. सांख्यिक धावपलक धावपलकावर 39 धावा धावपलकावर ओमकार क्रिकेट संघाचे भरपूर सपोर्टर्स पाहायला मिळत आहेत. आंबा बागायतदार कुमार सन्माननीय मयूर साळगावकर संघ मालक आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी भरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सहकारी ओमकार क्रिकेट संघाचे. फलंदाज लवकरात लवकर चला, नवीन फलंदाज इथपर्यंत पोहोचतो आपल्या रेषेपर्यंत, तोपर्यंत आपली तयारी नाही आहे. प्रणय आपल्याला पाहायला भेटतोय 8-39 हे समीकरण आहे. 8-39 धावा वाटलं होतं, धावपलक 3 षटकात 33 होता. 65-60 गाठेल की काय, पण ओमकार आर्य क्रिकेट संघाचा विनय आमच्या स्क्रीनवर आहे. विनयचं कौतुक करावं लागेल, त्यानं ब्रेक थ्रू लावून दिले प्रथमतः. नितीन हॅट्रिक झाली आहे, दुसरी चेतन पेंडणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे, गौरवला. स्पर्धेची दुसरी हॅट्रिक आहे, एका अनुभवी खेळाडून हॅट्रिक केली. त्यानंतर आज उभरते सितारांवरचा दिवस आज मैदानावर आपण पाहतोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला, दिशा दिली आहे, फक्त क्षेत्ररक्षक वेगानं आला. चॅलेंजिंग आउटफील आपण पाहतोय मैदानावर, डान्सिंग आउटफील आपण पाहिली मैदानावर. एकेरी धावसंख्येची पावलं उपमेय धावसंख्येकडे वळली आणि 2 या धावसंख्येनं 41 धावा या धावफलकावर. 41 धावा धावफलकावर षटक क्रमांक 5व्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावर. स्लॉक ओव्हरचं षटक आहे. स्लॉक ओव्हरमध्ये आक्रमण करायला रफ्तार पसंत करेल. रफ्तारनं सुरुवातीपासून आक्रमण पसंत केलंय, पण आक्रमण त्याला पसंत करत नाही मैदानावर. सांख्यिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय. 41 धावा धावपलकावर रफ्तार या मैदानावर आपण पाहतोय. रफ्तार आक्रमण जरूर पसंत केलंय. शेवटचं षटक घेऊन कोणता गोलंदाज आलाय, संघाचा सर सेनापती दिनेश पेंडेकर. संघाचा सर सेनापती आहे दिनेश पेंडेकर आपण पाहतोय. पुढे सरसा मोठा फटका टोलवायचा होता. सुंदर या मैदानावर गोलंदाजी, रफ्तार या मैदानावर आक्रमण पसंत करतोय, पण रफ्तारकडून चला धावा येऊन द्या अशी स्थिती पाहिजे आहे.
ती मात्र सुकटणवाडी संघाला पंचाला हवा येऊन द्या अशी स्थिती झाली आहे मैदानावर. तेजस जोलेकर माघारी परतला, त्यानंतर धावफलक सुद्धा स्थिरावला 41 धावा धावफलकावर. तेजसनं काय सुरुवात केली, दिमाखात सुरुवात केली मी म्हणेन. पुढे सरसावत या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक स्क्रीनवर आलाय झेलबाजच्या स्वरूपात रफ्तार. शंकर परब बॅक टू द पॅव्हिलियन, बॅक टू द जय वांशेश्वर आणि नवदुर्ग वॉरियर्स. लास्ट पुकार आपल्याला असेल टॉस साठी यायचंय. तन्मय पडवळ आणि प्रतीक गवंडे लास्ट पुकार. टीम लिस्ट या ठिकाणी यायचे आहे. तन्मय पडवळ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. प्रतीक पोहोचलाय, तन्मय पडवळ. स्पर्धे दरम्यान या ठिकाणी शिवभक्ती संघाचे मालक, पवित्र भूमी वरचेवाडी संघाचे खेळाडू नयन पेडणेकर यांचं आगमन झालेलं आहे. उभादांडा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. नयन पेडणेकर सांघिक धावफलक धावफलकावर आपण पाहतोय, तो मात्र स्थिरावलाय 41 धावा धावफलकावर. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्याच्याकडे आपण मानतो तो आमचा दीपक रेडकर यांच्या विशाल मर्य सुंदर पर्यंत माहिती पोहोचवतो. एलेक्स मैदानावर शेवटची जोडी बहुतेक करून मैदानामध्ये हलक्या आतरं खेळण्याचा प्रयत्न केलाय मैदानावर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर, 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक अंतरिम षटक प्रगतीपथावर 42 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 42 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त आलाय. काय सुंदर गोलंदाजी केली मैदानावर. पहिली 3 षटकांचा विचार केला या मैदानावर. नितीन राणेनंतर 11 धावा दिल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 14 धावा, आणि त्यानंतर काय गोलंदाजी, 8 धावा, त्यानंतर 5 धावा, त्यानंतर 3 धावा, विकेट हॅट्रिक तो स्क्रीनवर आपण पाहतोय. कॅमेऱ्यामध्ये आपण बाहेर पाहू त्याला, तो गौरव आपल्याला पाहायला भेटतोय या स्पर्धेची. आडव्या बॅटनं फटका, हा निर्णायक फटका असेल मी म्हणेन सुकटणवाडी क्रिकेट संघासाठी. प्रणयच्या बॅटमधून खराब चेंडू, या खराब चेंडूवर आक्रमण आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 48 धावा धावफलकावर. तेजस सोलेकर आता खुश झालाय, कारण त्याला समजलं हा फायटिंग टोटलचा फटका आहे. 48 धावा धावफलकावर आता आक्रमण केलं मैदानावर प्रणयनं. रती महारतीनी नमस्कार केले, रती महारतीनी नमस्कार केले आणि या शेवटच्या जोडीनं मैदानावर काम केलंय. हाच तर क्रिकेट आहे मित्रांनो. पुन्हा एकदा मोठा फटका, सुंदर मोठा फटका आपण पाहतोय. गॅप मधून बॅक टू द बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू या मैदानावर पंचांचा इशारा बाकी आहे. चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. या 10 धावा तेजस जोलेकर आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि प्रतिस्पर्धी संघासाठी या 10 धावा खूप अवघड आहेत. 52 धावा धावफलकावर, वाटत होतो 45वी गाठतोय की नाही गाठतोय की नाही, पण प्रणयचं कौतुक करावं लागेल. त्याहून कौतुक मी कोणाचं करेन तर ॲलेक्सचं करेन, कारण त्यांनी त्याला एक धावकडून संधी दिली आणि त्या संधीचं सोनं काय असतं हे मोहित अरोलकरनं बघावं, मोहित गिरपनं बघावं या मैदानावर, समीर जाधवनं बघावं या मैदानावर, युवराजनं बघावं, साई परबनं बघावं, कारण या खेळाडूंकडे सुरुवातीला जबाबदारी होती आणि सुरुवातीची जबाबदारी बॅकफूट झाल्यानंतर मैदानावर प्रणयनं आक्रमण केलंय. पुन्हा एकदा मोठा फटका, शॉर्टम पुल या मैदानावर डीप मिड विकेटला. प्रणय ऑन फायर, 3 चेंडूंमध्ये धावा काढलाय प्रणयनं, तब्बल 16, आणि या 16 धावा या मैदानावर निर्णायक लावून गेल्यात, निर्णय लावून गेल्यात मैदानावर. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर आपण पाहतोय. 58 धावा धावफलकावर 59 धावा, 59 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. प्रति षटकामध्ये 10 सरासरीनं खेळावं लागेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया एक सुंदर आवाज, मॅन फ्रॉम आडेली सुमित काळसेकरला आपण याकडे आवाज ऐकूया. 58 धावा धावफलकावर प्रणयनं काम केलं. प्रणयला काय म्हटलं, त्या प्रणयला संबोधलं तर उभा दांडाचा जॉनी, आणि जॉनी जॉनी एस पप्पा प्रणयनं काम केलंय मैदानावर. इम्पॅक्ट प्लेअर असेल निरंजन साळगावकर, मोहित राळोकरला थांबवलंय आणि निरंजनला संधी दिली आहे. 58 धावा धावफलकावर सरते शेवटी का होईना, ही फायटिंग टोटल मात्र या मैदानावर पूर्ण केली आहे. पण फायटिंग टोटलला एका बाजूनं प्रत्युत्तर देण्यासाठी या मैदानावर ओमकार आणि क्रिकेट संघाची मी अजूनही सांगेन, जर समजा दिनेश पेडणेकरची चेंडू फळी तळपली तर वन मॅन शो असेल मैदानावर.
पण ते कार्य करावं लागेल. सुमेज 5 षटकात 101 धावा असताना दिनेश पेडणेकरनं आमच्यासोबत 29 चेंडूत सामना संपवलाय. हा त्याचा इतिहास आहे, भरपूर इतिहास आहेत, इतिहास रचले जातात, इतिहास मोडले जातात, पण या मैदानावर आज कार्य करावं लागेल ओमकार क्रिकेट संघासाठी. पण मी कॉमेंट्री बॉक्समधून खूप कौतुक करेन ते मात्र या प्रणयचं. ऐन मोक्याच्या क्षणी ज्याने आपल्या संघासाठी गरज ओळखून या मैदानावर जी फटकेबाजी केली आपल्या घरच्या मैदानावर, हे आपल्या घरच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया 59 धावांचा पटला ओमकार आणि क्रिकेट संघ कशा पद्धतीनं करतोय. नितीन राणेचे या मैदानावर मोठे फटके, दिनेश पेडणेकरचे या मैदानावर मोठे फटके, की एका बाजूनं या मैदानावर शक्तीनं भरगक्कम युवा खेळाडू, तगडा खेळाडू शुभम सावंत या मैदानावर शुभम नावाचं वादळ येईल. हे येणारी वेळ येणारा काय ठरवतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जोडूया सुमित काळसेकर याच्या समवेत. बाळा सावळ त्याचा खेळ बघण्यासाठी भरपूर करून आलाय, कारण बाळा सावळनं त्याला भरपूर क्रिकेट शिकवलं आहे सध्याच्या युगात शुभमला, आणि तो या ठिकाणी आलाय. शिवभक्ती संघाचे मालक नयन पेडणेकर यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी मंडळासाठी आलेली आहे. उबादांडा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही नयन पेडणेकर यांचे खूप खूप आभारी आहोत, धन्यवाद. तसेच आमचे मित्र दीपक विजयकुमार रेडकर यांच्याकडून मंडळासाठी 11111 रुपयाची देणगी आलेली आहे. उबादांडा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही दीपकजी रेडकर यांचे खूप खूप आभारी आहोत. 11111 रोख रुपये त्यांनी दिलेले आहेत, आणि खास करून आमच्या मंडळातले माणूस असल्यामुळे ते खास मुंबईहून ही स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून आलेले आहेत. धन्यवाद दीपकजी रेडकर. प्रणय गवंडे यांच्यासाठी दिलीपजी जुलेकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेले आहे. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार, आणि त्यामुळे आपला संघ मजबूत स्थितीत ठेवला येतो. प्रणय गवंडे आणि त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच गौरव नारोजी यांच्यासाठी त्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली, हॅट्रिक केली. त्यांच्यासाठी चेतन पेडणेकर यांच्याकडून, आंबा बागायतदार चेतन पेडणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गौरव नारोजी यांच्यासाठी धन्यवाद. हॅलो, धन्यवाद योगेश परब. आज का दूसरा दिन इस प्रतियोगिता का और पहला मुकाबला मैदान पर जा रहे बीपीएस सुखटनवाड़ी विपक्ष ओमकार आडारे. सुखटनवाड़ी विपक्ष ओमकार आडारे, इन दो टीमों के बीच में ये मुकाबला आज का ये दूसरा दिन इस प्रतियोगिता का और पहला मुकाबला मैदान पर जा रहे. पहले इनिंग का खेल हुआ खत्म, रन संख्या अगर देखी जाए तो रन का पीछा स्ट्राइक गेंद के ऊपर दिनेश पेडणेकर, उनके साथ 9 स्ट्राइक गेंद के ऊपर सुधीर पालियेकर, एक बड़ा नाम सिंदूर जिले का टीनेस क्रिकेट का. गोलंदाजी मार्गवरती सायराज परब पाहायला मिळतोय. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, महत्वपूर्ण आणि युवा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती लेफ्ट हँडर बॅटर समोर असेल सुधीर पालियेकर.
लोअर फुल टॉस चेंडू संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु बेस्ट टायमिंग फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडूचा प्रवास एकेरी धावेसाठी फक्त, आणि या एकेरी धावेने सागिक धाव संख्या 2 धावाया धावपलकावर। स्पर्धेदरम्यान सुपर स्क्वॉड परबोडा संघाचे संघमालक सन्मानशी संतोष सावंत या साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान। आजचा दुसरा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा, उभादाणा मित्रमंडळ आयोजित उभादाणा प्रीमियर लीग 2024 पर्व 6 या स्पर्धेचा, आणि हा पहिला सामना आजच्या दिवसातील। लोअर फुल टॉस चेंडू फटका ऑन साईडला मिड विकेटला खेळाय, मिस टायमिंग फटका डीपला क्षेत्ररक्षक तैरात, आणि चांगलं कमालीचं झेल फलंदाज दिनेश पेंडणेकर याला माघारी परतावं लागेल, पहिला धक्का बसतोय। ओमकार आडारे क्रिकेट संघाला 59 धावांचा पाठलाग, आणि धावपळकावरती 2 धावा 1 गडीबाद। विनंती असेल दर्शन पेंडणेकर यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या, आपले सहकारी मित्र वाट पाहत आहेत। दर्शन पेंडणेकर आपण जवळपास उपस्थित असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, तर आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठासमोर या। न्यू बॅटर मैदानात असेल, प्रज्वल न्यू बॅटर, मिस टायमिंग फटका याही वेळी कमालीचा अप्रतिम जेल, मिड ऑफला चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण शंकर याच्याकडून पाहायला मिळालं, अगदी उलट्या दिशेने धावत असताना या झेलचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न देखील सफल झालाय। बॅक टू बॅक विकेट गोलंदाज साईराज मिळवून देतो आपल्या संघासाठी सागिक धाव संख्या आता मात्र 2 धावा या धावपळकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात। पाठलाग 59 धावांचा आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रज्वल देवजी याचा, परंतु हा प्रयत्न देखील थोडासा अपयशी ठरलाय। मिडॉपला एक चांगल्या कमालीचा अप्रतिम झेल पाहायला मिळालाय शंकर या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, अगदी उलट्या दिशेने धावत असताना शरीरावरती देखील नियंत्रण ठेवलं, त्यानंतर चांगले जजमेंट या झेलसाठी, आणि अंतिम क्षणी कमालीचं अप्रतिम झेल। बॅक टू बॅक विकेट साईराज परब याने मिळवून दिले आपल्या संघासाठी सांघिक धावसंख्या, प्रतिस्पर्धी संघाची रोखली गेली 2 धावा या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात। एका बाजूने टेनिस क्रिकेटचा अगदी प्रदीर्घ अनुभव, नॉस्ट्रकी एंडवरती सुधीर पालयेकर आणि त्याच्या बरोबरीला यावेळी न्यू बॅटर नितीन राणे स्ट्रॅकी एंडवरती असेल, या जोडीला मैदानात भागीदारी बनवावी लागेल, अंतिम चेंडूपर्यंत लढावं लागेल। ऑन हॅट्रिकचा चेंडू साईराज याचा, लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळाय फटका, मिडॉपला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मेला चेंडूवरती नितीन याला, एकेरी धावने सागिक धावसंख्या आता बदलेल धावपलकावरती 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। पाठलाग 59 धावांचा 6 षटकादरम्यान पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर बहारदार फटकेबाजी पाहायला मिळाली, 20 धावांची खेळी तेजस झुलेकर याची, आणि अंतिम क्षणी जर पाहिलं तर प्रणयाच्या बॅडमधून अंतिम 3 चेंडूवरती 16 धावांची तिकडी, संघाला एक चांगलं फायटिंग टोटल उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले, आणि 59 धावा रोखत असताना साईराज परब याची अगदी भेदक गोलंदाजी, अचूकतेवरती गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते। 2 विकेट त्याने मिळवल्यात, आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च करतोय या महत्त्वपूर्ण पॉवर प्लेच्या षटकादरम्यान। लेफ्ट हँडर बॅटर सुधीर पालयेकर स्ट्राइकी एंडवरती थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जाते, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक समोर पाहायला मिळतोय। हॅलो चांगला चेंडू, हलक्या तरी फटका समोरच्या दिशेने मिडॉपला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव्या चेंडूवरती, आणि एकेरी धावने सागिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडेबाद 4 धावाया धावपलकावरती, पाठलाग 59 धावांचा आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक साईराज परप या गोलंदाजाच्या नावावरती राहिलं, कारण या षटकादरम्यान फक्त तो 4 धावा खर्च करतोय आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवतोय, ज्यामध्ये दिनेश पेंडणेकर सारखी प्राईज विकेट आणि प्रज्वल देवजी सारखी प्राईज विकेट त्याला मिळाली। येणारे 5 षटक मैदानात बाकी राहिले आणि या 5 षटकादरम्यान अजूनही विजयासाठी 55 धावांची आवश्यकता
रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर आता मात्र 11 पाहायला मिळतंय. हॅलो हॅलो. उभादांडा निंगळी स्कूल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय कांबळी सर यांचं या मैदानावर आगमन झालेलं आहे. उभादांडा मित्रमंडळाच्या वतीने त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. मी रोहित भोने, आपण गुलाब पुष्प देऊन सन्माननीय कांबळी सर यांचं स्वागत करायचं आहे. रोहित भोने. थँक्यू सर. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती शंकर परब. स्पीड गन गोलंदाजी मार्गवरती अगदी वेगासाठी ओळखला जातो हा गोलंदाज आणि पहिला चेंडू देखील वेगात गतीने फेकला पुल करण्याचा प्रयत्न सुधीर पालयेकर यांचा, परंतु तो प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूने सुरुवात दुसऱ्या षटकाची आणि सांघिक धावसंख्या धावपलकावरती 4-2 मोबदल्यात. यावेळी फटका ताकदवर, प्रॉपर टायमिंग, डी बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. मोठा फटका, आक्रमक फटका आणि दर्जेदार देखील फटका. चेंडू सीमापार 6 आणि या 6 सांघिक धावसंख्या धावपलकावरती 10-2 मोबदल्यात. मागील चेंडू जर पाहिला तर लेन चेंडू वेगावरती स्वार होत असताना तो चेंडू अगदी भन्नाट वेगाने फेकला, परंतु त्यानंतर अगदी फलंदाजच्या रडारमध्ये चेंडू, लेफ्ट हँडर बॅटर सुधीर पालेकर यांच्या स्लॉटमध्ये चेंडू आणि त्यावरती तुटून पडत असताना अगदी ताकदवर आणि अचूक टायमिंग साधत बॅकवर्ड स्पेल लेगला दूरवरचा षटकार पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 10 धावपलकावर 59 पाठलाग करत असताना आक्रमण एका बाजूने होणं खूप महत्वाचं आहे. ते आक्रमण आता मात्र मैदानात केलं जात आहे सुधीर पालयेकर या बॅटरच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू, वाईड ओव्हरचा प्रयत्न, परंतु थोडासा उजव्याष्टीच्या बाहेर आणि पंचाचा इशारा देखील स्पेअर चेंडूचा. दोन्ही हात समांतर होत असताना अवांतरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि अतिरिक्त धावेने सागिक धावसंख्या 11 धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. पाठलाग 59 एका बाजूने मॅरेथॉन खेळी करणं खूप महत्वाचं असेल, मेरिटवरती क्रिकेट खेळणं हे खूप महत्वाचं असेल. यावेळी चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा लिडिंग एज लागलाय, पंचांकडे नक्कीच अपील झालाय, परंतु फलंदाजाने मैदानात स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवली, खेळाडू वृत्ती दाखवली. फलंदाजा सुधीर पालेकर माघारी परततोय. तिसरा धक्का बसलाय ओमकार आडारे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 11 धावपलकावरती. हाफ ट्रॅकर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॅटचा टॉप एज विकेट किपर कडून चांगलं कमालीचं झेल आणि स्वतः म्हणून तो बाहेर पडलाय. बॅटचा टॉप एज आणि कमालीचं झेल विकेट किपर कडून, स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवली, खेळाडू वृत्ती मैदानात दाखवली. पंचांकडे लाऊड अपील जरूर झालं, परंतु चांगली खेळी सुधीर पालयेकर याची समाप्त केली. गोलंदाज शंकर परब याने महत्वपूर्ण विकेट मिळवली संघासाठी. इथून कमबॅक असेल, दमदार कमबॅक असेल. यानंतर सामना होतोय जय मानसेश्वर विपक्ष नवदुर्ग वॉरियर्स या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ कर्णधार टॉससाठी या. जय मानसेश्वर संघाचा कर्णधार प्रतीक गवंडे उपस्थित झालाय. विनंती असेल नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघ कर्णधार, आपण लवकरात लवकर टॉससाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये या. तन्मय पडवळ आपल्याला विनंती असेल टॉससाठी या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिला चेंडू फेस करत असताना फटका खेळा डीप काव कॉर्नरला. हवाई सफर करत असताना चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. पहिला चेंडू फेस करत असताना अगदी दमदार असरदार षटकार शंकरच्या विरोधात शुभमच्या बॅटमधून आणि या 6 सागिक धावसंख्या 17 17 लॉस ऑफ 3 सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात आपण पाहतोय प्रगतीपथावरती आणि पॉवर प्लेच्या षटकादरम्यान आक्रमक फटकेबाजी मैदानात शुभम याची पाहायला मिळाली. पहिला चेंडू फेस करत असताना अगदी बेधडक फटका. हाफ ट्रॅकर चेंडू हुकचा फटका फाईन लेगच्या दिशेने खेळायचा. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करत आहेत, परंतु आउटफील्ड एवढं फास्ट की चेंडू जर पाहिला तर सीमारेषे नजदीक अडकला गेलाय. 2 मिळतील या चेंडूवरती शुभम याला आणि या 2 सांघिक धावसंख्या 19 धावपलकावरती. मागील चेंडूवरती डीप काव कोणाच्या वरून षटकार, त्यानंतर दुहेरी धावा
आणि आता मात्र सागिक धावसंख्या देखील वेग पकडताना पाहायला मिळते या धावपलकावरती. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात लवकर विकेट गमावले ओमकार आडारे क्रिकेट संघाने. धावा चांगल्या बनल्या धावपलकावरती. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा फटका मिस टायमिंग झाला. मिड ऑफला चांगले क्षेत्ररक्षण. शुभम देखील माघारी परतेल. ज्याने सुरुवात चांगली केली आपल्या खेळीची तो शुभम देखील 8 या धावसंख्येवरती माघारी परतोय. या षटका दरम्यान विकेट नंबर 2 मिळवली शंकर परप याने आणि सांघिक धावसंख्या आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. विनंती असेल नवदुर्ग वॉरियर्स कर्णधार तन्मय पडवळ आपल्याला विनंती करतो की आपण लवकरात लवकर टॉस साठी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रतिस्पर्धी संघ कर्णधार उपस्थित होतोय. हॅलो हॅलो. आता होणाऱ्या सामन्याची नाणेफेक सन्माननीय कांबळी सर यांच्या शुभहस्ते होणार आहे. जय मानसेश्वर आणि नवदुर्गा वॉरियर्स यांच्या दरम्यान नाणेफेक. जय मानसेश्वर संघाने नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने झालेला आहे आणि फिल्डिंग चॉईस केलेली आहे. थँक्यू सर. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती आपला सेकंड स्पेल घेऊन गोलंदाज साईराज पर पाहायला मिळतोय. स्ट्राइकिंग एंडवरती असेल नितीन राणे. पहिला चेंडू फेस करण्यासाठी स्विजिटचा फटका चांगला क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला. स्विजिटचा दर्जेदार फटका परंतु त्यावरती देखील अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण. कमालीचं क्षेत्ररक्षण महत्वाच्या 3 धावा रोखल्या. वेगात गतीने चेंडू ट्रॅव्हल करत होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळेल या चेंडूवरती नितीन याला आणि एकरी धावने सागिक धावसंख्या आता मात्र 20 धावा या धावपलकावरती. पाठलाग 59 धावांचा 4 गडी गमावले ओमकार आडारे क्रिकेट संघाने आणि मैदानात आता नितीन राणे याची साथ देण्यासाठी विनय आडारकर हा बॅटर पाहायला मिळतो. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राइकिंग एंडवरती असेल आणि त्याचमुळे थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल. डीप लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक. 30 सर्कलच्या बाहेर ऑफसाईडला 2 क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये आणि त्याचबरोबर समोरच्या दिशेने लॉंग ऑफ 1 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मोठे फटके रोखण्यासाठी अगदी क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं गेलं. या फटका समोरच्या दिशेने खेळा वाडीस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरचा येईल तोपर्यंत 1 धाव्या चेंडूवरती विनयच्या बॅटमधून आणि एकरे धावने सांघिक धावसंख्या 21 धावा या धावपलकावर. 59 धावांचा पाठलाग करतो या सामन्या दरम्यान. आजचा पहिला सामना या दुसऱ्या दिवसातील आपण पाहतोय अनुभवतोय. उभाडा मित्रमंडळ आयोजित उभाडा प्रीमियर लीग 2024 पर्व 6 या स्पर्धेचा अगदी सातत्याने मेहनत घेत असताना या स्पर्धेचं आयोजन या मंडळाच्या माध्यमातून आणि आपल्यासमोर एक देखणे क्रिकेट स्पर्धा टेनिस बॉलची प्रस्तुत करतोय हा मंडळ. यावेळी फटका ऑन साईडला खेळा. चांगला वापर बॉटम हँडचा करत असताना मिड विकेटला फटका नितीन राणेच्या बॅटमधून परंतु मेल फक्त 1 धाव्या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्या 22 धावा या धावपलकावरती. तिसरं षटक आणि सेकंड स्पेल गोलंदाज साईराज परब याचा आतापर्यंत चांगली कमालीची गोलंदाजी. पहिलं षटक जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च करणाऱ्या पॉवर प्लेचा ज्यामध्ये 2 विकेट देखील मिळवले याच गोलंदाजाने आणि स्ट्रायकर गोलंदाज संघाचा जडे आतापर्यंत 2 विकेट मिळवले फक्त 6-7 धावा खर्च करतोय 9 चेंडूवरती. चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा ऑन साईडला फटका शॉट मिड विकेटला रनआउटची संधी डायरेक्ट हिट केलाय. विकेट मिळवली पुन्हा एकदा बीपीएस सुकटनवाडी क्रिकेट संघाने आणि विनय आडारकर माघारी परतेल डगआउटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर पिकअप थ्रो यष्ट्यांवरती निरंजन साळगावकर या क्षेत्ररक्षकडून कमालीचं क्षेत्ररक्षण. सबस्टिट्यूट प्लेअर हा आणि या सबस्टिट्यूट प्लेअरने देखील विकेट मिळवली संघासाठी रनआउटच्या स्वरूपात. विनय आडारकर माघारी परतेल 5वा धक्का बसतोय. ओमकार आडारे क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या धावपलकावरती 5 गडी बाद 22 धावा.
22 धावया धावपळीवरती 5 गड्यांच्या मोबदल्यात विकेटची पडझड मैदानात कायम राखली ओंकार आडारे क्रिकेट संघाने. अगदी पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे विकेट देखील मैदानात कोसळताना पाहायला मिळतात. निरंजन साळगावकर याने डायरेक्ट हिट केला 9 एंडवरती आणि विनय आडारकर हा बॅटर माघारी परतल्या रनआउटच्या स्वरूपात. इम्पॅक्ट प्लेअर सबस्टिट्यूट प्लेअर मोहित आरुलकर याच्या बदली मैदानात पाहायला मिळाल्या आणि विकेट मिळवली क्षेत्रक्षणात. न्यू बॅटर लोअर फुल टॉस चेंडू फटका ऑन साइडला स्क्वेअर लेगला मिस टायमिंग झाला क्षेत्ररक्षक तैनात होता युवराज नाईक. झेलची संधी साधव सोपं झेल अंतिम क्षणापर्यंत चांगला जजमेंट होतो परंतु कॅच ड्रॉप मैदानात झालाय. क्रिकेटमध्ये कॅचेस खूप महत्वाचे असतात कारण कॅचेस विन दिस मॅचेस विन. मैदानात कॅच ड्रॉप झाला येणाऱ्या काळात नितीन राणे मैदानात आक्रमक होईल काय हे पाहावं लागेल. 2 धावा मिळाला त्या चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्या 24 रन लॉस ऑफ 5 विकेट्स. स्ट्राइकी एंडवरती नितीन राणे यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी विकेट किपर स्वप्नील मांजरेकर यांच्याकडून. आज त्यांचा जन्मदिवस त्यांना देखील जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खेळ समाप्त झाला 3 षटकांचा सांघिक धावसंख्या 59 धावांचा पाठलाग करत असताना धावपलक्यावरती 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात अर्धा संघ डगआउटच्या दिशेने पाहायला मिळतोय. या 59 धावांचा पाठलाग करत असताना समोरून अगदी भेदक गोलंदाजी अचूकतेवरती मारा करत असताना प्रत्येक गोलंदाजाने आतापर्यंत चांगली कामगिरी मैदानात केली. विकेट मिळवल्या प्रतिस्पर्धी संघांचे 5 फलंदाज माघारी परतवले गेले. येणारे 18 चेंडू 3 षटकांचा खेळ मैदानात बाकी राहिल्यात. 59 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही विजयासाठी 18 चेंडूवरती 35 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकादरम्यान आता मात्र 12 धावा काढाव्या लागतील ओंकार आडारे क्रिकेट संघाला. मैदानात नितीन राणे हा बॅटर ज्याला जीवनदान प्राप्त झाल्याने त्याच्या बरोबरीला न्यू बॅटर पाहायला मिळतोय. या 2 फलंदाजावरती जबाबदारी असेल ओंकार आडारे क्रिकेट संघाची. 18 चेंडू 35 धावा हे समीकरण या सामन्याचं आणि या 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होईल. हिंदीचा आवाज असेल मायक्रोफोनवरती 3 षटकादरम्यान रोहित जुळले जातील. 18 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण. तो धन्यवाद सुमित. पहले दिन दूसरे दिन का यह पहला मुकाबला बीपीएस सुकटनवाड़ी वर्सेस ओमकर आडर के बीच में. 3 ओवर का खेल समाप्त. जीतने के लिए अभी भी 18 गेंदों में 35 रन की जरूरत. अभी तक देखा जाए तो आधी टीम पवेलियन में लौट चुकी है. गेंदबाजी के लिए देखा जाए तो स्वप्निल स्ट्राइक के ऊपर, कुणाल 14 ओवर, प्रगति के ऊपर जरूर अपने कोटे में से ये पहला और टीम के ओर से 14 ओवर लेकर स्वप्निल राइटम ओवर द विकेट इस बार बड़े रन अप के साथ पहली गेंद लेकर शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे लेकिन गेंद गई विकेट के ऊपर से. विकेट कीपर देखा जाए तो तेजस सुलेकर अभी तक अच्छी विकेट कीपर कहने पड़ेगी. अभी भी 35 रनों की जरूरत. पहले इनिंग में देखा जाए तो आखिरी ओवर में प्रणय के बल्ले से 2 छक्के और 1 चौके निकाले थे. अच्छी बल्लेबाजी की थी. 3 गेंद के ऊपर 16 रन बनाए थे अपने टीम के लिए और उधर 200 रुपए का हकदार बने थे. जरूर 200 रुपए का इनाम भी पहुंचा था हमारे कमेंट्री बॉक्स में दिलीप जुलेकर की ओर से. तो अगली गेंद लेकर स्वप्निल और पिच गेंद जरूर डाली. सम्मान के साथ खेला वहां पे खिलाड़ी तैनात प्रणय जो कि आता गेंद को पकड़ता फील्ड करता तब तक एक सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 25 रन के ऊपर. अभी 34 रनों की जरूरत रहेगी. आने वाले 16 गेंदों का खेल बाकी. स्ट्राइक के ऊपर हेलो नितिन राणे. जरूर एक मौका मिला था पिछले ओवर में. फिर से एक बार स्वप्निल गेंदबाजी के लिए तैयार. सम्मान के साथ खेलना चाहते पहले ही ऑप्टिक के बाहर जा चुके थे लेकिन यॉर्कर गेंद डाली. अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी. तालियां होनी चाहिए इस गेंद के लिए. हेलो डॉट गेंद कहने पड़ेगी. हेलो स्पर्धे दरम्यान सन्माननीय दाजी गवंडे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. दाजी गवंडे
धन्यवाद. अगली गेंद शॉर्ट गेंद पॉइंट की बगल से खेल दिया, वहां पे खिलाड़ी तैनात, दूसरे रन का प्राइस हो सकता था, तब तक मना कर दिया. इस एक सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 26 रन 26. इक्के दुक्के से कोई काम नहीं हुआ, ये मुकाबला जीतना है तो हर गेंद के ऊपर एक तो बड़ा शॉट खेलना चाहिए. अभी तक आपके 5 विकेट गिर चुके हैं, अभी भी 33 रनों की जरूरत रहेगी. गेंदबाजी के मोर्चे के ऊपर स्वप्निल दिखते हुए, मैन फ्रॉम प्रवाड़ा धोनी के नाम से भाई प्रख्यात खिलाड़ी, अगली गेंद लेकर राइट अप ओवर द विकेट, इस बार बड़े रन अप के साथ. शॉर्ट गेंद इस बार तो फुल कर दिया है, दो खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे हैं दूसरे रन के लिए, दोनों खिलाड़ी लौट चुके हैं. इस दुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 28 रन के ऊपर. उनसठ रनों का पीछा करते हुए अभी तक 5 विकेट गिरने के बाद 28 रन स्कोर बुक के ऊपर. दूसरे दिन का यह पहला मुकाबला, इसके बाद होने वाला दूसरा मुकाबला जय मानसेश्वर वर्सेस नवदुर्गा वॉरियर्स के बीच में. फिर से एक बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले का अंधूरी किनारा लगा और गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, और यह छठा विकेट का पतंग होता हुआ. डीजे जरूर छठा विकेट गिर चुका है, यानी कि अभी तक जरूर दबाव में दिखती हुई ओमकार आडारी टीम. नया बल्लेबाज बीच मैदान में राहुल आडारकर जरूर बल्ला लेकर बीच मैदान में चलते हुए, इनके पास क्षमता है बड़ा शॉट खेलने की. हमने देखा था भेंडवा प्रीमियर लीग में, वहां पे अच्छी बल्लेबाजी की थी, वही बल्लेबाज मैदान में बल्ला लेकर स्ट्राइक के ऊपर. नितिन राणे उसके ऊपर जरूर जिम्मेदारी रहेगी, बड़ा शॉट खेलने की कोशिश करनी चाहिए यह मुकाबला जीतना है तो. आज के दिन का यह पहला मुकाबला चलता हुआ बीपीएस सुकटनवाड़ी वर्सेस ओमकार आडारी के बीच में. 12 गेंदों में 31 रन. शॉर्ट गेंद इस बार जरूर फुल कर दिया, गेंद के पीछे देखो खिलाड़ी दौड़ रहा है, तब तक दूसरे रन का प्रयास हो सकता है. अच्छी फील्डिंग कहने पड़ेगी. इस दुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 30 रन के ऊपर, तो अभी जीतने के लिए अभी भी 29 रनों की जरूरत. 11 गेंदों में गेंदबाजी के मोर्चे के ऊपर शंकर जरूर ये 5 ओवर चलता हुआ अपने कोटे में से ये दूसरा ओवर और इनिंग का 5 ओवर लेकर शंकर बड़े रन अप के साथ. इस दो खिलाड़ी के ऊपर जिम्मेदारी है, मुकाबला जीतना है तो इस हर गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलना चाहिए. काफी रफ्तार वाली गेंद, बल्लेबाज को पता नहीं, बल्ला उठाने से पहली गेंद गई विकेट कीपर स्वप्निल के दस्तानों में बगैर किसी रन से बगैर किसी नुकसान से. अभी भी 10 गेंदों में 29 रन की जरूरत. अच्छा कमबैक कहना पड़ेगा सुकटन वाली टीम का. फुल टॉस गेंद फुल कर दिया इस बार, फिर से एक बार खिलाड़ी गेंद को पकड़ता दूसरे रन का प्रयास. सही तालमेल दिखाया दोनों बल्लेबाज ने और इस दुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 32 रन 32 लॉस ऑफ 6 विकेट. जरूर बीमर के लिए थर्ड अंपायर के पास पहुंचेंगे हम.
सही गेंद वही फैसला रहेगा अंपायर का। 32 रन यानी कि अभी भी नितिन के पास मौका है, ये मुकाबला जीतना है तो अपने पास स्ट्राइक रखना चाहिए। आपके पास क्षमता है, काबिलियत हमने देखी हर मुकाबले में। उबादंडा प्रीमियर लीग हो, वेंगुर्ला प्रीमियर लीग हो, वहां पे आप अच्छी बल्लेबाजी करते हुए देख रहे थे हम। और पिच गेंद बड़ा शॉट जरूर खेला है, मैंने पहले ही बोला था इसके पास क्षमता है। गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए, इस छक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 38 लॉस ऑफ 6 विकेट। अभी जीतने के लिए 8 गेंदों में 21 रन। फिर से एक बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, रन आउट का खतरा बन सकता था, इस बार गलती हुई विकेट कीपर स्वप्निल मांद्रेकर की ओर से और एक सिंगल बना, सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 39 रन के ऊपर। 6-6 ओवर का मुकाबला, दूसरे दिन का पहला मुकाबला चलता हुआ बीपीएस सुकटनवाड़ी वर्सेस ओमकार अडारी के बीच में। दूसरा मुकाबला होगा थोड़ी देर में जय मानसेश्वर वर्सेस नवदुर्गा वॉरियर्स के बीच में। जरूर टॉस तो हो चुका है, तो स्ट्राइक के ऊपर राहुल इस बार एक बड़ा खिलाड़ी ओमकार अडारी टीम की ओर से। बड़ा शॉट खेलने की कोशिश करेगा, बल्ला तो जरूर घुमाया है लेकिन खिलाड़ी तैनात है वहां पे। जब तक कैच को लपकता 7 विकेट गिरता हुआ, वो भी राहुल के रूप में। 39 रन के ऊपर ये 7 विकेट गिरता हुआ ओमकार अडारी टीम का। जरूर एक बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन बल्ले का अंधूरी किनारा लगा, काफी ऊंची गेंद गई थी इसलिए विकेट का पतंग होता हुआ। काफी देर के बाद देखा जाए तो एक बड़ा खिलाड़ी बीच मैदान में बल्ला लेकर, गौरव नारोजी मैन फ्रॉम सिद्धेश्वरवाड़ी। इस बल्लेबाज के पास क्षमता है मुकाबला जीतने की, हर लीग में हमने देखा है इस बल्लेबाज को बल्लेबाजी करते हुए। 6 गेंदों में 20 चाहिए, कल के मुकाबले में देखा जाए तो 6 गेंदों में 26 रन चाहिए थे। वहां पे दीपू गिरप एक गेंद रख के मुकाबला जीता था, 3 छक्के लगाए थे। वहां पे गेंदबाज देखा जाए तो मेरे हिसाब से प्रतीक डिचोल करते हैं, 3 छक्के तो जरूर लगा के वापस लौट चुके थे दीपू गिरप। उनका भी कल सुबह एक मुकाबला देखने के लिए मिलेगा सभी दर्शकों को। 4 छक्के लगाए थे दीपू ने। हेलो हेलो हेलो, स्पर्धे दरम्यान सन्माननीय दादा काळसेकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत। त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे येऊन स्थानापन व्हायचं आहे। दादा काळसेकर एक ज्येष्ठ खेळाडू, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे येऊन स्थानापन व्हायचं आहे। तो गेंदबाजी के लिए मोहित गिरप, आखिरी 6 गेंदों का खेल बाकी, जीतने के लिए 20 रन। राइट अप ओवर द विकेट, पहली गेंद रिवर्स खेलना चाहते थे, अंपायर की ओर देखा लेकिन लाइन से काफी बाहर जा चुके थे इसलिए अंपायर ने डॉट गेंद कह दी। पहले ही सफल हो चुके थे, 5 गेंदों में 20 रन। फिर से एक बार रिवर्स का मौका, वहां पे भाई खिलाड़ी तैनात था, एक सिंगल बनेगा और एक सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 40 रन। तो जीतने के लिए 4 गेंदों में 19 रनों की जरूरत। ये मुकाबला जीतना है तो गौरव को 4 गेंद के ऊपर 4 छक्के लगाने चाहिए। स्ट्राइक के ऊपर गौरव नारोजी, इस बार जरूर लाइन से खो बैठे, अंपायर का वाइड का इशारा, एक सिंगल बनेगा स्कोर में बदलाव। 41 रन। तो अगली गेंद,
शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात है तेजस जूलेकर, तो 8वां विकेट का पतंग गौरव के रूप में। तो 3 गेंदों में 18 रन यानी कि हर गेंद के ऊपर छक्का चाहिए ओमकार अड़ारी टीम को ये मैच जीतना है। तो बीच मैदान में हमारे कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं दाजी गवंडे, डांसिंग के नाम से प्रख्यात है, हमने देखा था झेंडोवा प्रीमियर लीग में। स्पर्धेदरम्यान या ठिकाणी क्रिकेट प्रेमी दाजी गवंडे यांचं आगमन झालेलं आहे। उपदंड मिंद्रा बंडाचे त्यांचे हार्दिक स्वागत आणि त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील कार्मिस आल्मेडा। तसेच आम्ही विनंती करतोय दादा काळसेकर यांना की त्यांनी पण आमच्या विनंतीचा मान राखून व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। दादा काळसेकर आपण या। स्ट्राइक के ऊपर श्रीपाद, 3 गेंदों में 3 छक्के यानी कि 18 रनों की जरूरत, जरूर बल्ला फिर से एक बार घुमाया गेंद के नीचे, देखो भाई खिलाड़ी आज पहुंचा लेकिन कैच छूटा, एक मौका मिला, एक सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 42 रन, 2 गेंदों में 17 रनों की जरूरत। देखा जाए तो एक ओर से मैच तो झुक चुका है सुकटनवाड़ी टीम की ओर से, ये 17 रन देखा जाए तो प्रणय गवंडे के बचे है क्योंकि आखिरी ओवर में 3 गेंद बचे थे, वहां पे मौका मिला 2 छक्के और 1 चौका, 16 रन बनाए प्रणय ने, वही 16 रन अभी तक पीछे रह चुके हैं। तालियां होनी चाहिए प्रणय गवंडे के लिए भी, सम्मान के साथ जरूर खेला हुआ शॉट, खिलाड़ी आता फील्ड करता, एक सिंगल बनेगा 43 रन, आखिरी गेंद का खेल बाकी, इसके बाद होने वाला दूसरा मुकाबला जय मानसेश्वर वर्सेस नवदुर्गा वॉरियर्स, जरूर पहले टॉस जीतने के बाद टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला किया जय मानसेश्वर टीम ने और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया नवदुर्गा वॉरियर्स टीम को, वो दूसरा मुकाबला रहेगा। फुल टॉस गेंद फुल कर दिया, इसके साथ जीत के साथ वापस लौट चुकी बीपीएस सुकटनवाड़ी टीम। इसके बाद दूसरा मुकाबला जय मानसेश्वर वर्सेस नवदुर्गा वॉरियर्स, तब तक मैं दूसरे मुकाबले के लिए बुलाना चाहता हूं मेरे साथी विवेक आडारकर, एक बराठी का बुलंद आवाज इस हमारे मैदान में दिखेगा आने वाला दूसरा मुकाबला जय मानसेश्वर वर्सेस नवदुर्गा वॉरियर्स।